तर प्रॉब्लेम काय झाला सांगते तुम्हाला, आणि इथं सर्प दिसतोय, नाही त्यांची चूक मान्य झाली. हॅलो, नमस्कार, मी अमृता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जर का घरामधले आधीचे देव म्हणजे जुने देव किंवा जुन्या मूर्ती देवांच्या किंवा टाक जर का तुम्हाला चेंज करायचे असतील, घरामध्ये जर का नवीन मूर्ती किंवा नवीन टाक तुम्ही आणणार असाल, तर आधीच्या टाकाचं काय करायचं किंवा आधीच्या मूर्ती कशा विसर्जन करायच्या? कारण जेव्हा आपण घरामध्ये देवांच्या मूर्ती टाक आणतो तेव्हा त्याला आपण अभिषेक करतो, त्यामध्ये देवत्व आणतो, त्याची पूजा अर्चा करतो आणि बरीच वर्ष ते देव त्या मूर्ती आणि ते टाक जे असतात ते आपल्या घरामध्ये असतात. आपण त्याचा लाडा कोडात प्रत्येक सणाला आपण देवाचं अगदी सगळं व्यवस्थित साग्रसंगीत जे काही आपल्या पूजा अर्चा असेल किंवा जे काही घरातले नियम असतील ते आपण आपल्या घराच्या पद्धतीप्रमाणे सगळं देवाचं करतो. तर जेव्हा आपण टाक किंवा मूर्ती विसर्जन करतो तेव्हा ते असेच विसर्जन आपण करू शकत नाही. सगळ्यात आधी आपल्याला देवाच्या त्या मूर्तीमधलं किंवा देवांच्या टाकामधलं देवांच्या फोटोमधलं देवत्व हे काढून घ्यायचं असतं. तर त्याची काय प्रोसेस आहे आणि मी आज म्हणजे काय झालंय म्हणजे मी जो आज दाखवणार आहे तर ते की मी नवीन टाक आणणार आहे. उद्या आहे अक्षय तृतीया आणि आज मी माझ्या घरातला जो एक टाक आहे कुळदैवताचा तो मी आज विसर्जन करणार आहे. म्हणजे त्याचं मी देवत्व काढून घेणार आहे आणि त्या जागी उद्याच्याला अक्षय तृतीयाला या शुभ मुहूर्तावर मी उद्याच्याला नवीन खंडोबाच्या टाकाची प्रतिष्ठापना करणार आहे. तर प्रॉब्लेम काय झाला सांगते तुम्हाला. सगळ्यात आधी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते माझी पूजा वगैरे सगळं झालेलं आहे. हे बघा, माझी देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे आणि नेहमीप्रमाणे सगळे देव मी पूजून व्यवस्थित असे घेतलेले आहेत. पूजा वगैरे दिवा अगरबत्ती सगळं झालेलं आहे. हा आहे खंडोबाचा टाक. म्हणजे मी तर ह्या टाकाला खंडोबाचा टाक असं म्हणूनच पूजत आलेली आहे. घोड्यावरचा देव म्हणजेच खंडोबाचा टाक इतकीच माहिती मला आधी होती. पण खंडोबा बरोबर तुम्ही मूर्तीमध्ये बघा, खंडोबाच्या बरोबर साईडला ही जी दिसती ती म्हाळसा आहे आणि म्हाळसा बरोबर असेल तरच तो खंडोबा म्हणून आपण ओळखतो. तर ही खंडोबाची मूर्ती आणि हा खंडोबाचा टाक बघा. तर खंडोबाच्या टाकामध्ये कुठंही तुम्हाला म्हाळसा दिसत नाहीये आणि इथं सर्प दिसतोय. सर्प दिसतोय, इथं पिंड दिसती महादेवाची. तर हा भैरोबाचा टाक आहे असं मला कळालं. पण जवळजवळ मी 6-7 वर्ष झालं हा टाक खंडोबाचा म्हणूनच पूजती. म्हणजे अगोदर मला इतकी माहिती माहीत नव्हती. नवीन टाक जेव्हा मी पहिल्यांदा केले हे मला वाटलं टाकामध्ये कदाचित म्हाळसा नसेल तर घोड्यावरचा देव असं सांगितलं. आणि सोनाराकडनं जे आमचे जे सोनार आहेत तर त्यांच्याकडूनही चूक झाली. जेव्हा मला ही गोष्ट निदर्शनास आली तेव्हा त्यांना मी हा टाक दाखवायला घेऊन गेलो तर त्यांनाही त्यांची चूक मान्य झाली. की ते म्हणले आम्ही तुम्हाला चुकीनं थोडंसं आमच्याकडनं थोडं चूक झाली आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला हा टाक दिला खंडोबाचा म्हणून. तर त्यांनी ती चूक मान्य केली. पण आता मी या टाकाची सगळी व्यवस्थित पूजा वगैरे करत होते. ह्याला खंडोबा म्हणून तळी वगैरे भरायचो आम्ही. जो काही खंडोबाचं जे काही पूजा अर्चा असतात त्याचा नैवेद्य वगैरे दाखवायचे. पण हा भैरोबाचा टाक आहे. काही हरकत नाहीये, सगळे देव असतात ते एकच असतात. खंडोबा भैरोबा हे सगळे महादेवाचेच अवतार आहे. ज्योतिबा हा सुद्धा महादेवाचाच अवतार आहे. त्यामुळे हा देव जरी पूजला तरी मला काही याचा अपाय होणार नाहीये. पण म्हटलं आता आपल्याला माहीत झालेलं आहे की हा टाक खंडोबाचा नाहीये तर आपण तो चेंज करावा. आणि हा टाक मी आता उद्या चेंज करणार आहे. म्हणजे आज मी त्याचं विसर्जन करणार आहे. तर कसं करणार तुम्हाला दाखवते. आणि हा टाक खंडोबाचा नाही हे तुमच्यामुळेच मला समजलं. माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामध्ये मी घरातल्या देवांचे टाक कसे असतात टाकांची पूर्ण माहिती दिली होती. म्हणजे टाक आपण घरामध्ये कसे ठेवतो, चांदीचेच का असतात, ह्याला 5च कोण का असतात, अशी बरीचशी माहिती मी दिली की टाक घरामध्ये का असावेत इथून सगळी पूर्व माहिती दिली. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच जाऊन पाहा. त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर तुमच्या बऱ्याच मला माझ्या सबस्क्रायबर्सच्या कमेंट आल्या की हा टाक ताई खंडोबाचा नाही, हा टाक भैरोबाचा आहे. आधी मी थोडंसं दुर्लक्ष केलं, म्हटलं माझ्यासारखाच समोर ज्यांचा पण गैरसमज झाला असेल. घोड्यावरचा देव आहे, हातामध्ये तलवार आहे म्हणून हा खंडोबाचा टाक म्हणून मी पूजत होते. पण हा ऍक्च्युअली खंडोबाचा टाक नाही, हा आहे भैरोबाचा टाक. तर चला आता आपण याचं विसर्जन कसं करायचं ते सांगते तुम्हाला मी. आणि आपल्या घरातून देव आपण असंच विसर्जन करू शकत नाही, त्याचं आपल्याला देवत्व काढून घ्यायला लागतं. त्यासाठी कोणता मंत्र म्हणायचा ते पण तुम्हाला सांगणार आहे मी.
आणि विसर्जन करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करू शकता आणि दुसरं म्हणजे तुम्ही ज्या सोनाराकडनं नवीन टाक बनवून घेणार आहे तर त्यांना हा आपण टाक द्यायचा आहे आणि ह्यामध्येच भर घालून नवीन टाक करायचा आहे. तर आजकाल सोनं आणि चांदी इतकी महाग झाली की आपण हे वाहत्या पाण्यामध्ये तर असंच विसर्जन करू शकत नाही. बऱ्यापैकी जाड हा टाक आहे खंडोबाचा म्हणजे सॉरी भैरोबाचा, तर हा मी सोनाराकडेच देणार आहे आणि ह्यामध्येच भर घालून मी माझा नवीन टाक करणार आहे. चला तर तुम्हाला दाखवते की ह्याचं पूजा कशी करायची. आता इथं मी माझा खंडोबाचा टाक ठेवलेला आहे आणि सगळ्यात अगोदर आपण मी त्याची सकाळी पूजा केली पण अजून एकदा अभिषेक घालून घेणार आहे मी त्याला. हे बघा आणि आता हे पंचामृताचा मी अभिषेक घातलेला आहे टाकाला. पंचामृताचा अभिषेक घालून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला हा टाक स्वच्छ असा पाण्यानं धुवायचा आहे. हे बघा पाण्यानं धुवायचंय. आता टाक धुवून घेतलेला आहे. आता भंडारा लावून घेतलाय. आतापर्यंत मी या टाकाला खंडोबा म्हणूनच पूजलेले तेव्हा मी आता सुद्धा जाताना सुद्धा या टाकाला भंडाराच लावते आणि इथं हा टाक ठेवलेला आहे. आणि आपल्याला 1.25 मूठ तांदूळ घ्यायचा आहे. 1.25 मूठ हे बघा 1.25 मूठ तांदळामध्ये आपल्याला सुपारी आणि एक नाणं ठेवायचंय. सुपारी आणि एक नाणं ठेवायचंय. फूल व्हायचंय इथं देवाला आणि दही भात साखर याचा नैवेद्य जाताना दाखवायचंय. आपण हा नंतर सोनाराकडे देणार असेल तर हा नंतर नदीमध्ये विसर्जन करायचंय वाहत्या पाण्यात. आणि जर का टाक तुम्ही पाण्यात विसर्जन केला तर हा नैवेद्य सुद्धा तुम्हाला टाकाबरोबर विसर्जन करायचंय. तर आता मी इथं नैवेद्य ठेवून घेतलंय आणि देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि देवाच्या मनोभावे पाया पाडायचं की आतापर्यंत मी तुला खंडोबा म्हणून पूजले तर माझी पूजा जी काय आहे ती तुम्ही मान्य करा. आणि आता आपण मंत्र म्हणणार आहे की यातून आपण देवत्व काढून घ्यायचंय. तर तो मंत्र असा आहे, आपला उजवा हात जो आहे तो टाकावर ठेवायचा आणि हा मंत्र म्हणायचा आहे. मी तुम्हाला हा मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईल आणि तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा देईल जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग होईल. या तू देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्टकाम सिद्ध्यर्थम पुनरागमनाय च. अजून एकदा मंत्र म्हणते मी. या तू देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्टकाम सिद्ध्यर्थम पुनरागमनाय च. तर हा मंत्र म्हणायचा आणि मनोभावे आपण आता मी देवाच्या पाया पडती मनोभावे की मी आतापर्यंत पूजा जी केलेली आहे ती मान्य करून घ्या. काही चूक भूल झाली असेल तर ती माफ करा आणि आपण आता हा सोनाराकडे जाताना हा देव आपण आपल्या नवीन टाकामध्ये भरीला द्यायचंय. आणि हे टाक जेव्हा आपण नेतो विसर्जनाला तर त्याची गाठ बांधायची नाहीये. त्याला असं करायचंय, असं फोल्ड करायचंय आणि असं फोल्ड करूनच न्यायचंय. याची गाठ बांधायची नाहीये. नवीन टाक आणल्यानंतर त्याची प्रतिष्ठापना कशी करायची, त्याची प्राणप्रतिष्ठा कशी करायची, नक्कीच तुम्हाला त्याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर दाखवेन. तर आजचा हा देवांच्या टाकाच्या विसर्जनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा माहितीसोबत आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्याकडून सर्वांना श्री स्वामी समर्थ.